डंके की चोट पे एडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी शेवटी करूनच दाखवला. बोले तैसा चाले एडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी जे जे काही आश्वासन आपल्या एसटी कर्मचारी यांना दिले त्या सगळ्या आश्वासनाची पूर्तता एडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये पार पाडलेली आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरोधक या सगळ्यांचा धुव्वा कष्टकरी जनसंघाने उडवलेला आहे. एसटी कष्टकरी जनसंघाचे 19 चे 19 उमेदवार प्रचंड अशा बहुमताने विजयी झाले. ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी या निवडणुकीच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा केला, प्रचार केला, बैठका घेतल्या, मिटिंगा घेतल्या आणि सभा घेतल्या, त्याचप्रमाणे पत्रकार परिषद देखील घेतल्या. पहिल्या दिवसापासूनच ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांची पत्रकार परिषद, त्यांची भाषणं संपूर्ण न्यूज चॅनलवाल्यांनी दाखवलेली होती आणि एक वेगळं वळण या निवडणुकीला लागलेलं होतं. ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी नथुरामजी घोडसे यांचा केलेला जयघोष असेल, त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या बाजूला त्यांचा फोटो लावणे असेल आणि ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या घोषणा केल्या याच्यावरूनच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं. एसटी बँकेच्या निवडणुकीमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या कष्टकरी जनसंघाचे सगळेच 19 चे 19 उमेदवार निवडून आल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांना हा विजय चांगला जिवारी लागलेला दिसत आहे. ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी ज्या ज्या ठिकाणी भाषणं केली, प्रचार सभा घेतल्या, पत्रकार परिषद घेतल्या, मिटिंगा घेतल्या, त्या ठिकाणी कर्मचारी वर्गाचा मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात सदावर्ते साहेब यांना आपल्यांना पाठिंबा मिळालेला दिसत आहे. याच्यामध्ये त्यांनी बँक, जी बँक कष्टकऱ्यांची बँक आहे, जी बँक कष्टकऱ्यांनी स्थापन केलेली आहे, ज्या बँकेवरती हक्क हा कष्टकऱ्यांचा आहे, जी बँक कष्टकरी वर्गाने चालवावी आणि आमच्यासाठी किती व्याजदर असेल हा ठरवण्याचा हक्क फक्त आणि फक्त कष्टकऱ्यांना असेल, असं जे त्यांचं वाक्य होतं. त्याचप्रमाणे बँकेचा व्याजदर जो की RBIने 7.5% ठरवून दिलेला आहे, हा व्याजदर येणाऱ्या काळामध्ये आमचा संचालक मंडळ बसल्याच्या नंतर पहिल्याच मिटिंगीमध्ये आम्ही ते पास करून घेऊ, असं जो त्यांचा घोषवाक्य होतं, अशी जी त्यांची अमृतवाणी होती ती त्यांनी आजच्या घडीला करून दाखवलेली आहे. मित्रांनो, कालच्या वर्तमानपत्रामध्ये सगळीकडेच बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत की एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्याजदर ओव्हरड्राफ्ट म्हणजेच तत्कालीन कर्ज हे 7.5% करण्यात आलेलं आहे. आता सध्याला जर तुम्ही पाहिलं तर जुलैचा महिना आहे आणि या जुलैच्या महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी पेरणी सुरू आहे, भरपूर ठिकाणी शाळा महाविद्यालय कॉलेज सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा खर्च असेल, पेरणीचा खर्च असेल, अशावेळी हे जे ओव्हरड्राफ्ट कर्ज आहे, तत्कालीन कर्ज आहे, याच्या माध्यमातून एसटीमधील कर्मचाऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. त्याचप्रमाणे छोटी मोठी घरांची दुरुस्ती असेल, छोटे मोठे वाहन घेण्यासाठी देखील एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात याच्यातून हातभार लागणार आहे. काही लोकांनी सोशल मीडियावरती येऊन खोट्या प्रकारचा अपप्रचार चालवलेला आहे की बँकेचा व्याजदर हा 7.5% केल्यामुळे बँक ही बुडीत निघण्याची शक्यता आहे. मात्र मित्रांनो, हा संपूर्ण प्रचार खोटा आहे. जाणून बुजून ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, जाणून बुजून कष्टकरी जनसंघाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या, खोटे व्हिडिओज, खोट्या पोस्ट सोशल मीडियावरती सोडण्यात किंवा ढकलण्यात येत आहेत. आतापर्यंत बँकेचा व्याजदर हा वाढीव असल्यामुळे जेवढे काही एसटी कर्मचारी यांनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेकडे पाठ फिरवलेली होती, हे सगळे कर्मचारी पुन्हा एकदा बँकेकडे परतणार आहेत आणि त्यामुळे बँकेमधील ठेवी ह्या पहिल्यापेक्षा दुपटीने आणि तिपटीने वाढणार आहेत. ज्यावेळी बँकेमधील ठेवी या दुपटीने आणि तिपटीने वाढतील त्यावेळी बँकही बुडण्याची शक्यता कधीच नसते. आतापर्यंत बँकेमधून एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही होत होत्या, छोटे मोठे व्याज कर्ज त्यांना देण्यात येत होते, मात्र यापुढे बँकेचं व्याजदर कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हा पुन्हा एकदा बँकेमध्ये येणार आहे.
ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी पहिल्याच संचालक मंडळाची जी काय बैठक झाली, या बैठकीमध्ये साधारणपणे 22 ते 23 हे ठराव पास करून त्यांनी घेतले. याच्यामध्ये ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी कष्टकऱ्यांच्या नसेवरती बोट ठेवून कष्टकऱ्यांना काय पाहिजे, कष्टकऱ्यांच्या गरजा काय आहेत आणि कष्टकऱ्यांना नेमकं हवं काय आहे याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे तैलचित्र आजच्या घडीपासून संपूर्ण शाखेमध्ये आपल्यांना लावलेले दिसणार आहे. त्याचप्रमाणे एसटी कष्टकरी जनसंघाचा आत्मा, एसटी कष्टकरी जनसंघाचा श्वास असणारे ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब आणि जयश्री पाटील मॅडम यांचे फोटो देखील प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये लागणार आहेत. बँकेचा यापूर्वी कारभार जर तुम्ही पाहिला तर जय महाराष्ट्र, नमस्कार, हॅलो या पद्धतीने करण्यात येत होता. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांना अत्यंत दुजाभावाची वागणूक दिली जात होती, मात्र यापुढे प्रत्येक एसटी कर्मचारी यांचं स्वागत बँकेतील कर्मचारी हे वंदे मातरम म्हणून करणार आहेत. आपल्या देशाची संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे आणि या प्राचीन संस्कृतीमध्ये तुळशीचं जे रोप आहे याला अत्यंत महत्त्व आहे. तुळशीचं रोप घेऊन वारकरी संप्रदाय डोक्यावरती ठेवून विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन करतात. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं. तुळशीच्या रोपाच्या सहारे संपूर्ण घरामधील वातावरण हे अत्यंत प्रसन्नमय, आनंदमय होतं आणि तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने महाराष्ट्र आणि देशभरामध्ये करण्यात येते आणि याच कारणामुळे तुळशीचं रोप हे प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये यापुढे आपणांना दिसणार आहे. याच्या अगोदर एसटी कर्मचाऱ्यांचे वाहक साहेब असतील, चालक साहेब असतील, यांत्रिकी साहेब असतील, हे ज्या ज्यावेळी बँकेमध्ये जायचे त्यावेळी त्यांच्याशी दुजाभाव करण्यात येत होता. त्यांच्याशी त्यांना प्रॉपर गायडन्स केलं जात नव्हतं, चांगली माहिती दिली जात नव्हती. मात्र यापुढे प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे त्यांना आल्यालगत पाणी पिण्याची व्यवस्था करून दिली जाईल, तेही फिल्टरचं पाणी असेल. त्याचप्रमाणे त्यांना चाय आणि कॉफीची देखील व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी भाषणामध्ये, मिटिंगीमध्ये, सभामध्ये आणि पत्रकार परिषदेमध्ये बँकेचा व्याजदर जे आम्ही 7.5% करू, त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांनी कर्ज घेतलेले आहेत हे कर्ज घेताना 2 प्रकारचे जामीनदार लागणार होते आणि जामीनदार घेऊनच्या घेऊन जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते मृत्यू झाल्याच्या नंतर देखील बँक त्यांच्याकडून कर्ज वसुली करत होती, सक्त वसुली करत होती. जी बँक एसटी कर्मचाऱ्यांची आहे, जी बँक एसटी कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली आहे, जी बँक एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावरती चालते, तीच बँक एसटी कर्मचाऱ्याशी अशा प्रकारचा गैरव्यवहार कसं करू शकते. म्हणूनच ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी ओव्हरड्राफ्ट म्हणजे तत्कालीन कर्ज हे 7.5% एवढं केलेलं आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये 2 जामीनदार हे कर्जासाठी लागणार नाहीत. जर यदा कदाचित कुठल्या कर्जधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्याकडून पुढचं कर्ज देखील वसूल करण्यात येणार नाही. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, बोले तैसा चाले, ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांनी कष्टकरी जनसंघातील सगळ्याच वाहक साहेब, चालक साहेब आणि यांत्रिकी साहेब यांना ज्या गोष्टींची आवश्यकता होती, ज्या गोष्टींची त्यांना गरज होती, या सगळ्या गरजा त्यांनी पूर्ण करून दिलेल्या आहेत. आणि सोशल मीडिया याच्यावरती जर कोणी खोट्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार करत असेल तर त्याला तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांनी आरसा दाखवणं गरजेचं आहे. वंदे मातरम.